कोर्टामध्ये एक पत्र दिले आणि त्या पत्रामध्ये असा उल्लेख केला आहे की मी सचिन वाजे यांना बोलवलं होतं आणि जून ऑगस्टमध्ये 2020 सचिन वाजे यांना SBUT प्रकरणामध्ये SBUT ट्रस्टींना बोलवून त्यांची इन्क्वायरी चालू आहे आणि त्या SBUT ट्रस्टींकडनं 50 कोटी रुपये जमा करण्याचे मी त्यांना सांगितलं। त्यांनी दुसरा आरोप केलेला आहे की जानेवारी 2021 मी मुंबई महानगरपालिकेच्या कॉन्ट्रॅक्टर्सना बोलवून त्यांच्याकडनं 50 कॉन्ट्रॅक्टरकडनं प्रत्येकी 2 कोटी रुपये जमा करावे अशा प्रकारच्या सूचना त्यांना मी दिल्या। ह्या दोन्ही गोष्टी धादांत खोट्या आहेत, ह्या मी नाकारतोय। मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे आणि माझ्यावरती अशा प्रकारचे खंडणीचे कुठलेही संस्कार नाहीत। म्हणून बाळासाहेबांची शपथ घेऊन आणि माझ्या 2 मुली आहेत ज्या माझ्यासाठी अतिशय जीवाश्य कंठस्थ आहेत, ह्या 2 मुलींची आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्यांना मी माझं दैवत मानतो त्यांची शपथ घेऊन महाराष्ट्राच्या जनतेला हे सांगू इच्छितो की हे सर्व खोटं आहे, हे मला नाहक बदनाम करण्यासाठी केलेले आरोप आहेत। गेले 2-3 दिवस भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आरडाओरडा करत होते की याच्यामध्ये अजून आम्ही एक तिसरा बळी घेऊ। याचा अर्थ त्यांना 2-3 दिवसापासून हे प्रकरण शिजवलेलं आहे, काही दिवसापासून त्यांना या गोष्टीची कल्पना आहे किंवा हे प्रकरण त्या लोकांनी तयार केलं आहे सरकारला बदनाम करण्यासाठी। सचिन वाजे आज पत्र देणार होता याची कल्पना कदाचित त्यांना अगोदरपासून असेल आणि म्हणून ते अगोदरपासून ह्या बाबतीतला गाजावाजा करत होते आणि सांगत होते की तिसरी विकेट आम्ही काढणार आहोत। याचा अर्थ सरकारी केंद्रीय यंत्रणेच्या हाताशी घेऊन सचिन वाजेंकडनं जे आज ह्या पत्रामध्ये आरोप केले आहेत त्यात एक आरोप पुन्हा एकदा अनिल देशमुखांवरती केलेला आहे, एक आरोप माझ्यावर केलेला आहे आणि तिसरा आरोप अजित पवार जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचा जवळचा माणूस म्हणून घोडावत जो आहे त्याच्याबद्दलची माहिती याच्यात दिली आहे की त्याने गुटखा प्रकरणामध्ये मदत करावी अशा प्रकारच्या गोष्टी दिलेल्या आहेत। ह्या जे 2 आरोप माझ्यावर केलेले आहेत याचा माझा कुठलाही संबंध नाही, अशा प्रकारची कुठली चौकशी त्या SBUTची चालू आहे हे देखील मला माहीत नाही आणि महानगरपालिकेच्या कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरशी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, कोणी सांगू शकतं की महाराष्ट्र नगरपालिकेच्या कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरशी माझी ओळखही नाही आणि त्यामुळे मी आज कुठल्याही चौकशीला सामोरा जायला तयार आहे। मी कुठल्याही चौकशीला मला चौकशीला बोलवावं, माझी चौकशी करावी आणि चौकशी सत्य बाहेर येईल, मग ती आत्ता CBI कालच CBIची ऑर्डर झालेली आहे आणि आज त्या पार्श्वभूमीवरती हे पत्र आलेलं आहे। सचिन वाजेचे जे आरोप आहेत की मी त्याला जानेवारी आणि जूनमध्ये सांगितलं होतं, मग गेल्या इतक्या दिवसामध्ये त्याने कधीही याबाबतीत तक्रार केली नाही। परमवीर सिंग यांनी जे पत्र अनिल देशमुखांच्या बाबतीत लिहिलं त्यात देखील ह्याचा कुठेही उल्लेख नाही। सचिन वाजेला अनिल देशमुखांनी पैसे गोळा करायला सांगितलं असा आरोप परमवीर सिंगांनी केला होता। ते जे पत्र दिलं ज्याच्या आधारावरती CBI त्याच्यात देखील कुठे उल्लेख नाही। परंतु मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या माणसांना बदनाम करणं गरजेचं आहे, हा एक स्ट्रॅटेजीचा भाग आहे आणि अशा प्रकारची बदनामी करून ह्या सरकारला बदनाम करण्याचं जे धोरण भारतीय जनता पक्षाने आयोजित केलेलं आहे त्याचा हा एक भाग आहे आणि म्हणून कुठल्याही चौकशीला, मग ती चौकशी NIA करेल, बेसिकली NIA चौकशी ही स्फोटकाच्या प्रकरणातली आहे, त्याचा अजूनही तपास लागलेला नाही की ती स्फोटकं कशासाठी ठेवलेली आहेत, परंतु हे प्रकरण वेगवेगळ्या दिशेला नेण्याचं काम हे आत्ता चालू आहे
आणि म्हणून CBI NI रॉ माझी नार्कोटिक्स जरी केली नार्को टेस्ट जरी केली तरी त्या टेस्टला देखील मी तयार आहे. त्याच्यामुळे कुठल्याही चौकशीला सामोरं जायची माझी तयारी आहे आणि त्याच्यामुळे माझ्या बदनामीसाठी माझी बदनामी करून सरकारची बदनामी करायची हा जो डाव आहे त्याच्यासाठी मी कुठल्याही चौकशीला तयार आहे हे बोलण्यासाठी सांगण्यासाठी मी तुम्हाला आज इथे बोलवलं आहे. आणि ज्या जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे त्यांना वस्तुस्थिती कळावी, ज्या शिवसैनिकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्या शिवसैनिकांना कळावं की मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, अशी चुकीची कामं कुठली करणार नाही आणि ह्यापुढे केलेली नाही आणि ह्याच्या पुढे देखील करणार नाही.